पेपर फुटीचा रॅकेट समोर आली काय करते? महाराष्ट्रामध्ये रोज पेपर फुटत आहे. गोरगरीब विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देतोय आणि हे राज्यातलं सरकार रोज पेपर फोडतंय. याच्यामध्ये सामान्य विद्यार्थ्याचं वाटोळ करायचं काम हे सरकार करत आहे. आरोग्य भरतीचा पेपर असेल किंवा पोलीस भरतीचा पेपर असेल, एक एक पेपर 12-12 लाख रुपयाला बाजारामध्ये विकला जातोय. या सरकारने सामान्य गोरगरीब जनतेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा घोडे बाजार या सरकारने मांडला आहे. मी या ठिकाणी या सरकारचा निषेध करतो. यांनी वेगवेगळ्या कंपनीला गुत्त देऊन टेंडर देऊन मोठ्या प्रमाणामध्ये या भरतीचा बाजार केलेला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी होरपळा जातोय. आज तर आर्मी इंटेलिजन्सने हा पेपर फुटीचा जो घोटाळा आहे तो उघडकीस आणलाय. महाराष्ट्र पोलिसांना सगळ्या खात्यांमध्ये वसुलीसाठी हे सरकार राबोराबो घेत आहे, म्हणून आर्मीला हा घोटाळा उघडकीस करण्यासाठी भाग पडला. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या या कर्मदरिद्री निद्रस्त सरकारला, त्या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मुलाला मंत्री करण्याची इच्छा झाली, परंतु महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला आणि सामान्य कुटुंब जन्मलेल्या विद्यार्थ्याला नोकरी सुद्धा लागली नाही पाहिजे याचा विडा या सरकारने उचललेला आहे. महाराष्ट्र सरकार बड़ी ही बर्बरता की तरीके से महाराष्ट्र के छात्रों को कुचलने का काम कर रहे हैं. महाराष्ट्र में जो भी परीक्षाएं हो रही है, हर परीक्षा के पेपर को बेचने का काम महाराष्ट्र की सरकार कर रही है. बड़ी तादाद में महाराष्ट्र में भ्रष्टाचार हो रहा है. छात्र यहाँ पर दिन रात पढ़ाई कर अभ्यास कर एग्जाम देते हैं, लेकिन ये सरकार पूरी तरीके से फेल हुई है. अच्छी तरीके से किसी भी तरीके से ये सरकार ने छात्रों के हित के लिए काम नहीं किया है. मैं इस सरकार की घोर निंदा करता हूँ. आने वाले दिनों में ये सरकार तत्काल रूप से इस पेपर लीकेज के मामले में जो भी दोषी है इन पर कठोर से कठोर कार्रवाई करे. नहीं तो आने वाले दिनों में भारतीय जनता पार्टी ये सरकार के जो घोटाला है उस खिलाफ हम काम करें. महाराष्ट्रातलं हे निर्लज्ज कर्मदरिद्री सरकार याला सामान्य गोर गरीब शेतकरी कुटुंबातल्या विद्यार्थ्यांचं काही एक देणं घेणं नाहीये. एमपीएससीचं यांनी वाटोळ केलं. आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देतोय अशा वेळेस यांनी आरोग्य भरतीचा बाजार केला, घोडे बाजार केला. पोलीस भरतीचे पेपर यांनी 12-12 लाख रुपयाला विकले. मला असं वाटतंय महाराष्ट्रातल्या या सरकारला थोडी जरी जनाची नाही मनाची लाज वाटत असेल तर यांनी तात्काळ यातल्या दोषींवरती कारवाई केली पाहिजे. कारण महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबाच्या चुलीत पाणी टाकायचं काम हे सरकार करतंय. आज आर्मी इंटेलिजन्सने इतका मोठा घोटाळा उघडकीस आणला की महाराष्ट्रातल्या सगळ्या परीक्षांचे पेपर हे महाराष्ट्रातलं सरकार, त्यांनी दिलेल्या कंपन्या मोठ्या प्रमाणात पेपर फुटीचं काम करतायत, पेपरमध्ये घोडेबाजार करतायत. या सरकारला जनाची नाही मनाची सुद्धा लाज नाहीये.